जी काही बसून, कारण की तेही विधी तज्ज्ञ आहे, आमचे अध्यक्ष जे आहेत ते विधी तज्ज्ञ आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचून त्यामध्ये मला वाटतं की आम्हाला 10 दिवसाची तारीख दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रावर ज्यावेळेस अटॅक झाला त्यावेळेस त्यालाही बिर्याणी खाऊन आपण फाशी दिली का? आम्हाला काय लगेच तळून देतात? आमचं म्हणणं आहे का, आमचा सर्व ऐकानंतर निर्णय द्या, जे निर्णय द्यायचा ते द्या. जब लढाई लढने के लिए मैदान में उतर गए तो एक तो विजय प्राप्त करना पड़ता, दूसरा वीरगति. वीरगति पर रणछोड़ दास तो कभी बनते. आपण आपण आता समजलं की सुप्रीम कोर्ट हा सर्वोच्च आहे, या सुप्रीम कोर्टाचा आदेश आपले अध्यक्ष कधी मानणार आहे? ते त्याची जी नियमामध्ये जी काही बसून, कारण की तेही विधी तज्ज्ञ आहे, आमचे अध्यक्ष जे आहेत ते विधी तज्ज्ञ आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचून त्यामध्ये मला वाटतं की आम्हाला 10 दिवसाची तारीख दिलेली आहे. आणि शेवटी तुम्हाला माहीत आहे, मी साधा शब्द सांगतो, आपल्या महाराष्ट्रावर ज्यावेळेस अटॅक झाला त्यावेळेस त्यालाही बिर्याणी खाऊन आपण फाशी दिली का? आम्हाला काय लगेच तळून देतात? आमचं म्हणणं आहे का, आमचा सर्व ऐकानंतर निर्णय द्या, जे निर्णय द्यायचा ते द्या. निर्णयाला आमचा विरोध नाहीये, सन्माननीय सुप्रीम कोर्ट जे सांगाल त्याची अंमलबजावणी आमचे अध्यक्ष महोदय करतील, आणि त्यामध्ये 16 मध्ये मी आहे, तिसराच नाव आहे माझा. ऐका तो कसा लावायचा ते कोर्टाच्या बद्दल मी नाही बोलणार, ते बी एक कोर्ट आहे, आमचा विधानसभेचे अध्यक्ष बी आमच्या त्यांना की हायकोर्टाचा दर्जा आहे, आणि त्या दर्जाप्रमाणे ते निर्णय देतील. सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये अंतिम निर्णयाला जे काही सांगत, जब लढाई लढने के लिए मैदान में उतर गए तो एक तो विजय प्राप्त करना पड़ता, दूसरा वीरगति. वीरगति पर रणछोड़ दास तो कभी बनते. हमको हमारी जगह कायम है, हमें आमच्या जागेवर कायम है, आणि जो निर्णय आमचे अध्यक्ष महोदय घेतील त्या आम्हाला हसता खेळता मान्य नाही. त्यानंतर आपला दावा केला आहे आणि तुमचा पक्षही दावा करताय, मग या अशा वादाचं काय करणार आहात? अशा वादामध्ये शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री जे निर्णय घेतील तो सर्वांसाठी, आमच्या पूर्ण पक्षासाठी अंतिम राहील. आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला बांधील आहे, तर सन्माननीय भारतीय जनता पार्टी आमचे मोठे भाऊ आहेत, ते त्यांना तुम्ही विचारावं त्यांनी काय करावं. त्यांचा निर्णय लहान भावाला मान्य असेल का? त्यांचा निर्णय मुख्यमंत्री महोदय आमचे सुप्रीमो आहे, आमचे मी लहान भाऊ बी असला, कारण की आमचे 50 आमदार आहे, त्यांचे 106 आमदार आहे, म्हणजे ते मोठे भाऊ आहे, आम्ही छोटे भाऊ आहे. त्यांचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं ते आमच्या पूर्ण पक्षाला, भारतीय जनता पार्टीचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे सुप्रीमो घेतील. आमचे सुप्रीमो जो आहे ते एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, त्यांनी जे निर्णय घेतला आम्ही हसता खेळता खेळता तो मान्य करू. पहिलेही खेळता खेळता गुवाहाटीवरून खेळ खेळतो, इथे कशी बॅटिंग केली आणि महाराष्ट्र जिंकलो आम्ही, तसं काही ताण नाही आम्हाला. आमच्या पक्षाचे नेते जे निर्णय घेतात ते अंतिम आहे. तुमचे मित्र आहेत, नेमके दोघे एकत्र आलेले आहेत आणि आता ते दोघे एकमेकांकडे एकमेकांविरोधात सभा घेणार आहेत, एक मंत्री म्हणून कसं बघता तुम्ही? कारण मराठ्यांची सभा झाली आणि आता त्यांना उत्तर देण्यासाठी ओबीसी सभा करणार आहेत, हे आज घोषित केलं ओबीसी समाजाने. मी मला वाटतं उत्तर आणि प्रश्न आणि वादविवाद न करता मराठा बांधवांना त्यांचा जो रिझर्वेशन आहे तो मिळावा, त्यामध्ये मी पहिले मंत्री होतो, त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला, त्या कॅबिनेटमध्ये मी मंत्री होतो, शेवटच्या कॅबिनेटमध्ये मुस्लिम आणि मराठा जो रिझर्वेशन देण्यात आला. आता प्रश्न एकच आहे का, ओबीसीमध्ये त्यांना देताना ओबीसी समाजाच्या रिझर्वेशनला धक्का न लागता त्यांना रिझर्वेशन मिळावं ही आमची पहिली अपेक्षा होती, आताही आहे. परंतु ओबीसी वर्सेस मराठा हा वाद मला दोघांनाही हात जोडून विनंती करायची आहे, दोन्ही करून कुठेही वादविवाद करून कोणाचाही, शेवटी तुम्ही मुस्लिम समाजाचा बाबरी मस्जिद राम जन्मभूमी हा वाद पाहिला, लोअर कोर्टापासून तर सुप्रीम कोर्ट पर्यंत गेला. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला राम मंदिर बनणार आहे आणि त्या ठिकाणी मस्जिद बांधा, तो निर्णय देशाच्या सर्व मुस्लिम बांधवांनी सन्मानाने मान्य केला. सुप्रीम कोर्टाच्या पुढे कुणालाही जाता येणार नाही, आपल्या देशाचा सुप्रीमो आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आयोग नेमला ते शिंदे आयोग, आता तो त्याची 10-15 दिवसामध्ये त्यांचा तो हे देतील, रिपोर्ट देतील, आणि मग कायद्याच्या चौकटीमध्ये बसून मराठा बांधवांना रिझर्वेशन देण्याचा अंतिम निर्णय ते सरकार घेईल.